नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहे। तर बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो किंवा ढाब्यावरती जातो तेव्हा एकदम दाटसर क्रीमीदार असा थिकनेस असलेली अंडा मसाला आपल्याला तिथे दिला जातो। तर अगदी तशीच चव असणारी आणि तसाच थिकनेस असणारी, तसाच दाटसरपणा असणारी, क्रीमी असणारी ग्रेव्ही आपण घरच्या घरी बनवू शकतो। अंडा मसाला पण घरच्या घरी बनवू शकतो। एकदम सोपी पद्धत आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। दाटसरपणा येण्यासाठी किंवा एकदम क्रीमी ग्रेव्ही होण्यासाठी त्यामध्ये कुठला पदार्थ घातला जातो ते सुद्धा मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, दाखवलेलंच आहे। आपण सुद्धा घरच्या घरी ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवू शकतो। एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरतीही मला फॉलो करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी 6 अंडी शिजवून घेतलेली आहेत। त्याचबरोबर 1 टोमॅटो, 2 कांदे, कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ, 1.5 चमचा बेसनचं पीठ आहे आणि साधारण 4 चमचे एवढं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, गरम मसाला, धनेजिरे पावडर, लाल तिखट आणि काळे तिखट आणि थोडंसं फोडणीसाठी तेल लागणार आहे। तर या अंडा मसाला लागणारा मसाला अगोदर आपण तयार करून घेऊ। पॅन गरम झालेला आहे, यामध्ये आपण सुकं खोबरं घालूया। सुकं खोबरं आणि तीळ सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत। तर थोडंसं खोबरं अगोदर भाजून घेऊया, नंतर आपण यामध्ये तीळ घालूयात। तीळ पटकन भाजले जातात त्यासाठी अगोदर खोबरं भाजायचं आणि नंतर यामध्ये तीळ घालायचे आहे। खोबऱ्याचा थोडासा रंग बदललेला आहे, आता आपण यामध्ये तीळ घालूयात। तिळामुळे या भाजीचा थिकनेस वाढतो आणि चवीला सुद्धा ही भाजी खूप छान लागते। कुठलीही ग्रेव्ही करायची असेल त्यामध्ये आवर्जून तीळ घालावेत, त्यामुळे चवीला सुद्धा भाजी खूप मस्त लागते, ग्रेव्हीचाही थिकनेस वाढतो। खोबरं आणि तीळ छान लालसर भाजलेले आहेत, तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खोबरा आणि तीळ भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। यामध्ये आपण कांदा भाजून घेऊया। लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे। कांदा अगोदर थोडासा भाजल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालूया। कांदा थोडासा भाजलेला आहे, आता यामध्ये टोमॅटो घालूया आणि आलं आणि लसूण घालूया। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान लालसर असं भाजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात आणि कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। तर आपण सुरुवातीला भाजलेलं खोबरं आणि तीळसुद्धा यामध्ये घालून याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। मसाला आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण अंडी फ्राय करून घेऊयात। तर त्यासाठी मी 2 ते 3 चमचे पॅनमध्ये तेल घालते आहे। तेल थोडंसं छान गरम करून घ्यायचं आणि सुरुवातीला या अंड्याला अशा खचा पाडून घ्यायच्या, म्हणजे यामध्ये सगळा मसाला जाऊन अंडी चवीला खूप मस्त लागतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही असे खचा पाडून नाही घेतल्या तर तेलामध्ये अंडी उडू शकतात, फुटू शकतात आणि अंगावरती आपल्या तेलाचे शिंतोडे येऊ शकतात। त्यासाठी अंड्याला अशा खचा पाडून घ्यायच्या, थोडक्यात काय अंडी थोडीशी फोडून घ्यायची। आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया, थोडंसं लाल तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला। आता आपण यामध्ये ही अंडी घालूया।
अगदी एक मिनिट भर आपल्याला ही अंडी या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तुम्हाला जर अंडी अशी परतून आवडत नसतील तर तुम्ही शिजल्यानंतर डायरेक्ट मसाल्यामध्ये अंडी घालू शकता। आता ही अंडी व्यवस्थित परतून झालेली आहेत, आता आपण काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालूया। एकूण 4 ते 5 चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपण यामध्ये बेसन घालूया। बेसन अगोदर थोडंसं भाजून घ्यायचं आहे। याचा जो कच्चा वास असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे। बेसन भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला घालूयात। हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालूया। हळदीमुळे रंग खूप मस्त येतो। लाल तिखट बेडगी मिरचीचं तिखट आहे, त्यामुळे या अंड्या मसाल्याला रंग खूप छान येतो। आणि काळे तिखट चवीनुसार, गरम मसाला आवडीनुसार, धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया आणि कोथिंबीर घालूया। आता हे सर्व मसाले एक मिनिट भर आपण परतून घेऊया। हे मसाले परतत असताना इकडे बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करून घ्यायचं आहे, कारण या अंडा मसाल्याला आपण गरम पाणी घालणार आहोत। कधीही आपण ग्रेव्हीचा किंवा चमचमीत आणि चणचणीत कुठलाही पदार्थ करताना किंवा भाजी करताना त्याला गरम पाणी वापरावं, म्हणजे चवीला ती भाजी छान होते आणि त्याला कटसुद्धा खूप मस्त येतो। त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे। आणि या ग्रेव्हीमध्ये आपण बेसनचं पीठ वापरलेलं आहे। बेसन पिठामुळे या ग्रेव्हीला थिकनेस खूप छान येतो। तुम्ही कधीही हॉटेलमध्ये गेलात तर खूप छान अशी थिकनेस असलेली अंडा करी किंवा अंडा मसाला तुम्हाला दिला जातो। त्याचं कारण म्हणजे त्यामध्ये बेसनचं पीठ वापरलं जातं, तीळ वापरले जातात। तीळ बेसनचं पीठ वापरल्याने भाजीचा थिकनेस वाढतो आणि एकसारखी अशी ग्रेव्हीदार मस्त भाजी होते। तर आता हे एक मिनिटभर परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया। तुम्हाला जेवढी घट्ट किंवा पातळ भाजी हवी असेल, ग्रेव्ही हवी असेल, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। मी मीडियम अशी याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे। मीडियम ग्रेव्ही ही याची करून घेणार आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण याला उकळी काढून घेऊया। आता आपण यामध्ये अंडी घालूयात। अंडी व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक मिनिट भर आता परत एकदा आपण ही भाजी शिजवून घेऊया। एक मिनिट झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा वास येतोय आणि एकदम छान अशी याला वर कट आलेला आहे। तर एकदम छान तेल सुटलेलं आहे। मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये हा अंडा मसाला काढून घेऊया। एकदम ढाबा स्टाईल अंडा मसाला आपला तयार आहे। तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीचा थिकनेस ही पाहू शकता। एकदम मस्त अशी थिकनेस असलेली आपला अंडा मसाला इथे तयार झालेला आहे। घरच्या घरी आपण हा अंडा मसाला बनवू शकतो। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।